शहादा शहरातील पाडळदा चौफुलीलगत एका खासगी कंपनीचे नवीन बॉयलरचे मोठे टँक जड वाहनावर घेऊन जात असताना महावितरण वीज कंपनीचे वायर टँकला गुंडाळले हे प्लास्टिक कागदाला लागताच आग लागली होती. ही घटना रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानदाराच्या लक्षात येताच त्यांनी वाहन चालकास ओरडून वाहन थांबवत त्यावर पाणी मारत आग आटोक्यात आणली आहे. यावेळी मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सदरची घटना आज दुपारी 2-3 वाजेच्या दरम्यान घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की मुंबईहून गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एका मोठ्या कंपनीत नवीन बॉयलर सुमारे 20-22 फूट उंच त्यास प्लास्टिक कागद गुंडाळून वाहन क्रमांक JJ06-2044-30 या 14-चाकी वाहनावर लोड करून धुळे शहादा मार्गे अहमदाबाद जात असताना या बॉयलरला रस्त्यावर पुढे 20 तार झाडांच्या फांद्या लागू नयेत यासाठी 2 तरुण हातात भल्ला मोठा टोकर त्या टोकाला काठी लावून संरक्षण करीत जात होते. वाहन चालक विजय सिंह याने लोणखेडा गाव वळण करत मलोणी व पाडळदा चौफुली दरम्यान वाहन आले असता रस्त्यावरून महावितरण वीज कंपनीचे सर्व्हिस वायर गेल्याने त्याचा धक्का प्लास्टिकच्या कागदाला लागताच पेट घेतल्याने रस्त्याच्या आजूबाजूला असलेले दुकानदार आग लागली असे ओरडू लागलेत व वाहन चालकास वाहन थांबविण्यास भाग पाडत लोकांनी चांगलीच मिळेल त्या भांडे बादली माठ तगारी प्लास्टिकचे ड्रम मिळेल त्यामध्ये पाणी भरले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. शहादा ते प्रकाशादरम्यान डामरखेड्यालगत गोमाई नदीवरील पुरातन पुलाच्या कामाची दुरुस्तीकरिता 60 दिवसपेक्षा जास्त दिवस लोटले गेले आहेत. तरी अजून एक खड्डा ठिगळे लावले नाही. रस्ता बंद झाल्याने फक्त राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस खासगी ट्रक यांना पुलावरून वाहतुकीस बंद केले आहे. गोमाई नदीवरील पुलाचे काम त्वरित करून जड वाहतूक सुरळीत करण्याची मागणी करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज शहादा. आपका नाम क्या है? विजय सिंह. आप कहाँ से आ रहे थे? मैं बॉम्बे से आ रहा हूँ. और ये कहाँ पे जा रहा है? बड़ौदा गुजरात में जा रहा है. तो ये कैसे क्या हुआ? ये सर थोड़ा लाइट का वायर था नीचे. अच्छा. और इसे शॉर्ट हो गया तो इसमें आग पकड़ गया. तो फिर कैसा पता चला? वाले आदमी थे अभी. हाँ. उनकी गलती हुआ क्या, थोड़ा भूल हुआ, कैसे हुआ वो गलती हो गया. तो आपको कैसा पता चला कि आग लग गई थी? तब पता चला, पब्लिक ने रोका, अरे रुको रुको भाई, रुको भाई, रुको भाई, आग लग गया, आग लग गया. तो पता चला भाई हैं, इन्होंने हमारी मदद करी और हमारी जान बच गई, हमारा माल बच गया. नहीं, हम इसी में राख हो जाते हैं. जो भी हैं भाइयों ने, बड़ी 100 लोगों ने मदद करी है. बोलेंगे कि भाई ऐसा नहीं.